कापूर या टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल, थर्ड अंपायर साठी फक्त एक एकच संधी असेल याची नोंद घ्या, रनआउट साठी आणि बीमर बॉल साठी। बघा तुम्ही फक्त तुम्ही कधी घेऊ शकता, फक्त एक चान्स असेल याची नोंद घ्या, जेव्हा मात्र तुम्हाला पाच षटकामध्ये त्याचा यूज करायचा आहे तेव्हा यूज करू शकता। हॅलो, पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील निश्चितच बहिर्गू बदलापूर वर्सेस जाणताराजा बदलापूर, या दोन टीम मध्ये दोन ऑफिशियल सज्ज होत आहेत, प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि नासिर शेख। निश्चितच WW टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ऑफिशियल टीम इथे मात्र सज्ज होती आहे, ऑफिशियल एडिटर ओमकार सावन, ऑफिशियल कॅमेरामॅन प्रथमेश परब आणि ऑफिशियल दुसरे आमचे कॅमेरामॅन शुभम मस्कर, या सर्वांचं मी मात्र सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चलतो या क्रिकेटच्या मास संग्रामात, जिथे युद्ध लढतंय मैदानाच्या आतमध्ये, बदलापूर वर्सेस बदलापूर, एका बाजूला मयूर ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा। पाच षटकाचा सामना असेल, विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन। मुख्य पंचांच्या भूमिकेत नासिर शेख, या वेळेस पहिलं षटक संघाचा तारणहार गोलंदाज प्रतीक तरे गोलंदाजी करेल, स्ट्राइक एंडला फलंदाज स्वप्नील, नॉन स्ट्राइक एंडला इरफान, सलामीची जोडी या वेळेस पहिला षटक पहिला चेंडू आजच्या दिवसातील लपकण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, चेलची संधी होती एक चांगला चेल पॉइंटच्या दिशेने, इथे मात्र पहिला धक्का लागतोय तो म्हणजे जाणताराजा बदलापूर टीमला, पहिला गडी गारद। विलास येत आहेत पहिल्या चेंडूवरती, गोल्डन डक वरती मात्र इथे फलंदाज बाद होत आहेत। प्रतीक तरे संघाचा तारणहार गोलंदाज, सातत्याने आपण पाहतोय बदलापूर संघासाठी मात्र खूप चांगली कामगिरी राहिली आहे या गोलंदाजाची, आणि यावेळेस पहिले षटक हे पॉवर प्लेचा हाताळत असताना खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते, मैदान देखील खूप चांगलं, त्याचं आयोजकांचं मी मात्र धन्यवाद व्यक्त करीन, कारण निश्चितच गतवर्षी आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र थोडंसं ग्रास पाहायला मिळत होता, आणि निश्चितच यावेळेला काय अफलातून इथे मात्र आउटफील्ड बनवली आहे। यावेळेस षटक क्रमांक पहिलं चालू असताना सेकंडला फलंदाज आपण पाहतो इरफानला, नॉन स्ट्राइक एंडला स्वतः संघ नाही घेतात, निश्चित विलासने मात्र टॉस बॉक्समध्ये सांगितलं की आज सागरची कुठेतरी कमी भासेल आम्हाला, आणि यावेळेस तसं चित्र पाहायला मिळतंय, धावसंख्या धावफलकावरती अजूनही अद्याप पाहायला मिळत नाहीये। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना खूप चांगली गोलंदाजी होती, प्रतीक तरेचं मी कौतुक करेन, यावेळेस राईट आर्म वरती विकेट, चांगला फटका यावेळेस अगदी सरळ रेषेत लॉंगनला, मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत निरंजन पिसेकर चेंडूखाली, तोपर्यंत सिंगल येते या तिसऱ्या चेंडूवरती, स्वतःचं व संघाचं खातं इथे मात्र खोललं जाते इरफानच्या माध्यमातून। बघा खेळाडू कक्षातून आवाज द्यायचा नाहीये, जेणेकरून तुमचा कक्ष आमच्या कक्षाच्या बाजूला असेल याची नोंद घ्या, तात्काळ तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। धावसंख्या फलकावरती सिंगल येते, एका धावेच्या मदतीने इथे मात्र सुरुवात केली आहे जाणताराजा बदलापूर टीमने, सकाळचं सत्र प्रेक्षकांना देखील खूप चांगला अनुभव इथे मात्र मिळेल, कारण चांगली स्पर्धा आहे। यावेळी खोलो डब्याचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र पाहायला मिळतंय, काय घडलं मैदानावरती, जिथे एक धाव होती तिथे मात्र दोन धावा खर्च केल्या जातात, प्रज्वल होते त्या ठिकाणी, निश्चितच चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर सातत्याने चेंडूचं गॅदरिंग करावं लागेल जर तुम्हाला धावा रोखायच्या त्या पहिल्या सत्रामध्ये,
तर मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. जशी सात मात्र गायकाला वादकाकडून अपेक्षित असते तशी सात गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असते असं चित्र मैदानावरती करावं लागेल जेणेकरून या पाच षटकामध्ये तुम्हाला मात्र थांबवता येईल प्रतिस्पर्धी संघाला. वेळेस प्रतीक राईटामोरती विकेट विलास साडे चांगला फटका अतिशय चांगला कवर ड्राईव्ह इथे मात्र चेंडू जाईल लॉंग अपला फाडून इथे मात्र पहिला चौकार येतोय विलासच्या बॅट मधून येणारा लय भारी पहिला आमदार चौकार. खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते निश्चितच मुरबाड विधानसभेची विद्यमान लोकप्रिय दमदार आमदार किसनजी कदोरे साहेब आणि निश्चितच कल्याण ग्रामीणचे सन्माननीय प्रमोद पाटील अर्थात राजू दादा या मान्यवरांच्या संकल्पनेतून निश्चितच आयोजकांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2020 हे पर्व कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय फुल टॉस होता सन्मान दिला एक चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते स्लाइस केलं चेंडूला तोपर्यंत दोन धावा मिळतील गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धाबेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती एकच धाव एस नासिर सर सांगतायत की इथे मात्र एक धाव कपात म्हणजे धावा इथे मात्र दुष्काळात 13वा महिना अगोदरच धावा कमी आणि त्यात मात्र एक धाव कमी. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येते धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर जांतराच्या बदलापूर टीम डीजे. थँक्यू डीजे. चला 25 मिनिटांमध्ये पाच षटक फेकून झाली पाहिजेत तशी त्याचा पंच देखील काउंटडाऊन करतात. प्रसाद सहस्त्रबुद्धे काल देखील आपल्याला पाहायला मिळाले खूप चांगली कामगिरी अचूक निर्णय सातत्याने मात्र थर्ड अंपायरची देखील मागणी केली गेली आहे रिव्ह्यू देखील इथे मात्र खूप चांगली संकल्पना फॅसिलिटीज खूप चांगल्या पाहायला मिळतात कारण प्रत्येक टीमसाठी एखादा रिव्ह्यू असला तर निश्चितच चांगली कामगिरी चांगला डिसिजन सातत्याने पाहायला मिळतं कोणत्याही संघावरती मात्र अन्याय होत नाहीये या वेळेस आयोजकांच्या वतीने. निश्चितच मी जयहनुमान क्रीडामंडळ चांदूर संघाचे मात्र आभार व्यक्त करीन खूप चांगली संकल्पना खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते भव्य दिव्य निश्चितच दैदित्यमान सोहळा याची देही याची डोळा हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा पाहायला मिळतोय यावेळेस. चेंडू मात्र ऑनसाईडला खेळायचा होता चेंडू शहराचा वेध घेतोय स्कोर ऑफ द विकेट इथे मात्र एकाच ट्रॅक वरती दोन गाड्या अपघात होणारच निश्चित बदलापूर स्टेशन वरती आणि अपघात झालाय इथे मात्र संघनायक विलासचा विलास बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू थँक्यू डीजे. बघा क्रिकेट स्पर्धांमध्ये पण पाहतो जेव्हा मात्र दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात ज्ञानेश्वर सर तेव्हा मात्र सातत्याने क्रिकेटमध्ये एस नो वेट या कॉलची गरज असते कारण निश्चितच के एल राहुल रोहित शर्मा सारखे फलंदाज जेव्हा मैदानावरती असतात तेव्हा मात्र सातत्याने इंटरनॅशनल क्रिएशन आपल्याला जे पाहायला मिळते ते क्रिएशन इथे मात्र तुम्ही मैदानावरती जरूर ठेवा जेणेकरून मात्र तुम्हाला तुमचा मात्र गडी गमावताना पाहायला मिळणार नाहीये. यावेळेस जे चित्र पाहायला मिळालं नाहीये इरफानने इथे मात्र कॉल दिला नाही विलासला अगदी सुटले जिथे मात्र निश्चितच स्ट्राईक इनला आणि फलंदाज नॉन स्ट्राईक इनला मात्र बाद झाला एक सांघिक यश या षटकामध्ये मयूर बदलापूर संघाला. यावेळेस प्रतिक्तर यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज मात्र बाद होत आहेत तू चल मय आया असं समीकरण इथे पाहायला मिळते इथे मात्र लागणारा तिसरा धक्का जांतराच्या बदलापूर टीमला. थँक यू डीजे. काय घडलंय मैदानावरती राव गेले पंत आले फडणवीस गेले आता ठाकरे आले मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकावरती 3-3
आठ धावा। आठ धावा फलकावरती खूप दमदार सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये, निश्चितच आठ धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या। आता या षटकामध्ये मात्र प्रतीक पिसेकरने काय कामगिरी केली आहे इथे मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी दाखवत असताना या वेळेस पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये जखडलंय जांधाराच्या बदलापूर टीमला। यावेळेस गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला, निश्चितच उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, चेंडू मात्र निघून जातोय। रक्षक इथे मात्र सुरक्षितरित्या चेंडू गॅदर करत असताना प्रतीक तरेला आपण पाहतोय। यावेळेस डाट चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजी होते। यावेळेस पडला नंतर चेंडू मात्र सातत्याने एक गुडलँड स्पॉट वरती चेंडू आदळला जातोय। तोपर्यंत बॅटचा फेस देखील खोलू दिला जात नाहीये। महेश कुंभार आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी, मात्र नॉनस्ट्राइक एंडला त्याचा प्रतिबिंब अरसा सैफ शेख। सैफ देखील नॉनस्ट्राइक एंडला आहेत, अजून मात्र संधी आली नाहीये सैफ कडे। सैफ देखील एक गुणवान खाडू आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे। चांगली गोलंदाजी, चेंडू पॅडवरती आदळलाय, थोडासा बाहेर पाहायला मिळतोय। पंच सांगतायत प्रसाद सर की निश्चितच डाबी एसटी सोडून जाणारा हा चेंडू होता। चेंडू मात्र पॅडवरती आदळला, तोपर्यंत इथे मात्र धाव येत नाहीये या षटकामध्ये। काय गोलंदाजी केली आहे भिमणे, प्रतीक पिसेकरच कौतुक करावं तितकं कमी, कारण अद्याप पर्यंत धाव धावफलकावरती खर्च केली नाहीये। इथे मात्र कोलर डब्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक येतात वेगाने तोपर्यंत पॉइंटला। इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल येते शेवटच्या चेंडूवरती फक्त एका धावेचं। जर षटक आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी। काय गोलंदाजी केली अफलातून, इथे मात्र 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी देत असताना धावसंख्या फलकावरती 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर। डीजे थँक यू। तर सन्मानीय नरेश कुंभार समाजसेवक बदलापूर गाव साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत शब्द सुमनानी। निश्चितच आमच्या मात्र व्यासपीठावरती जॉईंट आहेत आमच्या सोबत, तर निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील आभार व्यक्त करतोय। 2 षटकांचा वाजवी खेळ, मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक मात्र संपुष्टात येते। धावसंख्या फलकावरती फक्त 9 धावा, पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकात मात्र फक्त एकच धाव खर्च केली आहे प्रतीकने। यावेळेस प्रतीक तरे पुन्हा एकदा वन्स अगेन सांगिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक राईट अमोरती विकेट। अतिशय चांगला फटका पॉइंटच्या दिशेने, चेंडू मात्र थोडेसे लेट खेळले, स्क्वेअर कटचा फटका चांगला पाहायला मिळतोय। यावेळेस शेवटच्या मुवमेंटला चेंडू सीमा रेषेलगत, इथे मात्र 8 ढकलला गेलाय, धावा रोखल्या जात आहेत। त्यावेळेस क्षेत्ररक्षक होते नितेश, तोपर्यंत मात्र धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। ती मच्छी 11 11 11 धाव फलकावरती 11 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर अँड 1 बॉल्स। सैफ आणि महेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते। यावेळेस सामना करतील प्रतीकचा कोलो डब्याचा चेंडू, अतिशय वेगाने भन्नाट वेगाने फुलर लेन्थचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय। डॉट अतिशय वेगवान गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रतीक, खूप चांगला सुरेख मारा लाईन लेंथ इथे यावेळेला पाहायला मिळतोय। तर सन्माननीय यावेळेस अनिल भोईर आपण तिसऱ्या पंधांच्या भूमिकेत जायचंय। बघा ऍक्शन थ्रू गोलंदाज जेव्हा मात्र आढळला जातोय तेव्हा तात्काळ तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती करण्यात येते। निश्चित प्रसाद सहस्त्र बुद्धे सर एक अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, त्याबरोबर त्यांच्या बरोबर नाशिर शेख एक ऑफिशियल अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळतात। जेपी पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असतात आणि यावेळेस खूप सुरेख कामगिरी प्रतीक तरे। अख्खू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फिरकावलाय, क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडू मागे जातील, चेंडूला गॅदर करतील, फेकतील, तोपर्यंत फेकी चांगली पाहायला मिळते आणि पाहता पाहता
इथे मात्र तीन धाव कंप्लीट केल्या जातात तीन धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस जाणताराजा बदलापूर टीमची 14 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती फटका चांगला होता एकही चौकार षटकार अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं नाहीये निश्चितच फलंदाज विलास कुंभारचा जर आपण अपवाद वगळला त्याच्या बाटमधून एक चौकार आपण जरूर पाहिलाय कारण निश्चितच 40 ते 45 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील इथे मात्र त्रिफलचित यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गुल केली आहे फर्निचर मात्र बिघडवले सईब शेख बॅक टू द डगआउट थँक्यू डिसे निश्चितच काल देखील आपण पाहिलं असेल खूप चांगला दिवस कालचा राहिलाय तो म्हणजे मोरिवली टीम साठी निश्चितच 5 स्टार 5 मध्ये मोरिवली संघ दाखल झालाय पहिला सामना आपण पाहिला निश्चितच गावदेवी आंबेशिव वर्सेस बेनशील या संघामध्ये गावदेवी आंबेशिव संघाने देखील विजयी सलामी दिली त्यानंतर मोरिवली टीमने मात्र 5 स्टार 5 मध्ये आपलं तिकीट बुक केलंय आणि यावेळेस देखील 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील काल समालोचकाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर करण काळन खूप चांगलं समालोचन निश्चितच सांगीम प्रीमियर लीगला देखील गोव्याच्या मैदानावरती त्यांचं समालोचन आपण ऐकलं असेल यावेळेस शॉर्ट थर्ड मॅनला गली पॉइंट मध्ये मात्र चेंडू टाबल होते शादा बदलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या त्या फलकावरती अगदी स्थिरवलेली पाहायला मिळते 14 या आकड्यावरती 17 पहिलं इथे मात्र बदलापूर वर्सेस बदलापूर असा चालू असलेला एक विद्यमान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय यावेळी शादाबसाठी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये इथे मात्र चेंडूची उंची फार कमी पाहायला मिळते आणि तोपर्यंत षटक क्रमांक 3 देखील संपुष्ट देते आणि 3 षटकांचा खेळ मात्र मैदानावरती संपुष्ट देतोय धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न होतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डीजे आहेत त्याचे महान नाव गाजताई महाराष्ट्रान क्रिकेट रसिकांचा चाहता भारी खेळाडूंचा बनला आधार क्रिकेट रसिकांचा चाहता भारी खेळाडूंचा बनला आधार नव तरुणांचा गोऱ्या गरिबांचा विनोदादा थँक्यू रिझे चला थोडस फास्ट घ्या कारण ऑलरेडी 15 मिनिटं झालेली आहेत अजूनही 10 मिनिटांचा खेळ मात्र पर्याप्त बॅलन्स असेल 2 षटक असतील यावेळेस 14 धावा धावफलकावरती सुरुवात मात्र थोडीशी अडखळत संघ थोडासा अडचणीत जरूर असेल मी म्हणेन फलंदाजी करत असताना जाणताराजा बदलापूर संघाला निश्चितच तुम्हाला मात्र अडचणी आल्या यावेळेस फलंदाजी करत असताना जे मात्र 4 धक्के लागले निश्चितच आता मात्र एक संयमी खेळी महेश कुंभारला आणि शादाब शेखला मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल 2 षटकांचा खेळ अजून पर्याप्त बॅलन्स आहे या 2 षटकांमध्ये मात्र जास्तीत जास्त धावा इथे मात्र कुठता येतील आणि तशी फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या चौफेर बाजूने यावेळेस पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रसाद सहस्त्रबुद्धे स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय नासिर शेख एक चांगलं क्रिएशन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये काल देखील आपण जय पवार सरांना पाहिलं प्रसाद सहस्त्रबुद्धे हे देखील होते आणि निश्चितच आज मात्र जे पी सर मात्र या स्पर्धेमध्ये नाही आहेत इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेने इथे मात्र गॅपसाइड सिलेक्शन चेडू जाईल सीमारेषे पलीकडे हा येणारा मात्र महेश कुमारच्या बॅट मधून दुसरा चौकार थँक्यू
बऱ्याच उशिराने आलेला चौकार, मी सांगितलं दोन षटकांचा पर्याप्त खेळ बाकी आहे, धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला एक चांगला टार्गेट तुम्हाला सेट करून द्यावा लागेल. 18 धाबा दफलकपती 18, 11 म्हटलं तर एक लकी फिगर अपसुक डोळ्यासमोर विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आठवतोय निश्चितच यावेळेस 18. चांगला फटका कबरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र आता इथे यावेळेस डीपला तैनात केले, पेट्रोलिंग करतात. त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण वीव रचना, इथे मात्र क्षेत्ररक्षणाची खूप चांगली पाहायला मिळते, तोपर्यंत मिळेल. इथे मात्र एक धाव एकेरी धावेने 29 धाबा दफलकपती पाहायला मिळतोय. सातत्याने मात्र चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, एक विद्यमान लढत, घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. संघ एकाच गावातील, इथे मात्र मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते संपन्न होत असताना. यावेळेस जाणता राजा बदलापूर वर्सेस मयूर ग्रुप बदलापूर. चांगला फटका यावेळेस सादापच्या बॅट मधून स्टँड अँड डिलेवर लॉंग ऑन सीमारेषे बाहेर छत्रपतींचा छावा इथून ठोकतोय या सादावा षटकार. थँक यू डिझेचा सन्माननीय मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार, दमदार आमदार किसनजी कतोरी साहेबांचं गीत आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस डॉट चेंडू येते, नो चेंडू त्याचा पंच सहस्र बुद्धे सर सांगतायत की हा चेंडू मात्र खराब आहे. यावेळेस मयूर पीसी करता, तोपर्यंत फ्रीडची संधी असेल. यावेळेस शादाब साडी संधी, इथे मात्र खोलो डब्याचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू मात्र फेकला गेलाय. फुलर लेनचा चेंडू होता, ऑपस्टिकचा यॉर्कर म्हटला जाईल. यावेळेस सातत्याने मोठ्या मोठ्या फलंदाजांना अडचण निर्माण करून देणारा हा चेंडू पाहायला मिळालाय यावेळेस मयूरच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉलिंग यावेळेस शादाब देखील मात्र चांगली फलंदाजी करतोय. चांगला फटका यावेळेस अलॉंग द कार्पेट बिडविकेटच्या दिशेने डीपला चेंडू जातोय. प्रतीक येतात वेगाने उचलतील फेकतील, तोपर्यंत सिंगल येते. शादाब साठी मात्र एक धाव मिळेल आणि संघासाठी देखील एक धाव, टीमची टोटल 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. चौथं षटक आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल यावेळेस मयूरचा. खूप चांगली गोलंदाजी मयूरची देखील राहिली आहे, एक षटकाराचा मार खाल्लाय. इथे मात्र खराब चेंडू दिशेपासून भरकटत आहेत, आउटसाइड देईल एक्स्ट्रम चेंडू पाहायला मिळतोय यावेळेस मयूरचा. मयूरच्या षटकामध्ये आपण पाहिले ते दोन चेंडू स्वेअर आपण पाहिले आणि निश्चितच एकंदरीत धावांचा इथे मात्र वर्षाव या षटकामध्ये होत असताना जाणता राजा टीमला. चांगला फटका इथे मात्र टॉपेज लागतोय, झेलची संधी होती, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते चिराग आणि इथे मात्र दैव बलवंतर म्हणावं लागेल महेश कुंभारच आणि निश्चितच एक धाव इथून मात्र मिळेल. चार षटकांचा खेळ मात्र संपुष्टात येते आणि चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या दफलकावरती 29 धाबा 4-29. थोडेसे कष्ट करावे लागतील धावा जमवण्यासाठी, कारण विलासने मात्र सांगितले 40-45 धावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू पहिल्या सत्रामध्ये, कारण निश्चितच नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र फलंदाजी आली आपल्या वाटेला आणि निश्चितच चांगला स्टार्ट चांगली सुरुवात करून देऊ. यावेळेस तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. गोलंदाजी करत असताना एक निरंजन पिसेकरने घेतलेला निर्णय इथे मात्र एक चांगला डिसिजन पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजी करत असताना खूप सुरेख गोलंदाजी केली, गोलंदाजांचं मी कौतुक करेन. प्रतीक तरे असेल, प्रतीक पिसेकर असेल आणि यावेळेस मयूर पिसेकर आणि शेवटचं षडक स्लॉग ओव्हर हनामारीचं रोहित पिसेकरचं यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. सामना करतील महेश, शेवटचं षडक यावेळेस रोहित ऑन मार्क. राईट अमोरती विकेट, फुलरलेनचा चेंडू यावेळेस फुलटाच चेंडू, फटका चांगलाय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू उचलतील फेकतील, तोपर्यंत थोडीशी
चुकीची फेकी यावेळेस पाहायला मिळते आणि दोन धावा मिळतील सहजतेने चित्तेच्या वेगाने ह्या एकवटलेल्या दोन धावा जाणताराच्या टीमला आणि फलंदाजी करत असताना महेश कुंभारकर कुंभारला यावेळेस दोन धावा मिळतील. धावसंख्या फलकावरती निश्चित चार षटकांचा खेळ जेव्हा संपुष्टात आला तेव्हा मात्र 29 सकडा पहिला यावेळेस 31 धावा. दफलकामध्ये शेवटचे 5 चेंडू कशा प्रकारचे असतील आक्रमण हल्ला मात्र या 5 चेंडूवरती चढवला जाईल का. इथे मात्र ऑनसाईडला चेंडू टटवला गेलाय क्षेत्ररक्षक येतात मिडॉनला सिली मिडॉनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक प्रज्वल होते. चेंडू उचलतील फेकतील गॅदर करतील तोपर्यंत फक्त एकच धाव येईल कारण चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या महत्वाच्या चार क्रिया कराव्या लागतात जेणेकरून आपल्या संघासाठी मात्र कष्ट घ्यावे लागतील. कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. इथे मात्र तसं चित्र पाहायला मिळतं यावेळेस मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला गेलाय यावेळेस सिंगल येते एका धावेने संघाचा धाव फलक पुढे सरकत असताना सातत्याने स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय जाणताराच्या बदलापूर संघ आणि हे दोन फलंदाज शादाब आणि महेश मैदानाच्या आतमध्ये. धाव संघाचा फलकावरती 33 धावा 33 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे या षटकातील मात्र शेष 3 चेंडू रोहित यावेळेस फटका चांगला आहे सेफ शॉट होता लॉंगन आणि लॉंगअपच्या मधोमध निरंजन पिसेकरला मात्र बीट करून जाईल चेंडू सीमारेषेला फाडून दमदार चौकार. फुलरनचा चेंडू होता बरेच फुल टॉस चेंडू मात्र यष्टी रक्षक शॉर्ट थर्ड मॅनला मात्र बीट करून जाईल चेंडू सीमारेषे पलीकडे अजून एक चौकार येतो बॅक टू बॅक सलग महेशच्या बॅट मधून येणारा हा दुसरा सलग चौकार. या दरम्यान आमच्या समालोचन कक्षामध्ये निश्चितच एक चांगली दिग्गज समालोचक आमचे जगदीशजी पाटील मॅन फ्रॉम नारिवली यांचा गोड आवाज सातत्याने वांगणी बदलापूर कल्याण डोंबिवली सातत्याने दौरे असतात जगदीश दादांचे त्यावेळेस थोडेसे उशिरा का होईना परंतु इथे मात्र उपस्थिती दाखवली आहे द्वितीय सत्रासाठी. तोपर्यंत जाऊ मॅचच्या दिशेने षटक शेवटचं पाचवं देखील संपुष्टात येते पहिले सत्र संपुष्टात येते धावसंख्या फलकावरती टीमची टोटल 41 आणि 42 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे मयूर ग्रुप बदलापूर टीमसाठी यावेळेस विजयासाठी 42 धावांचं लक्ष येणार आहे 30 चेंडू 42 धाव. तर कानोर बॉईज संघाचा संघनायक अक्षय देशमुख आणि शिवशक्ती कडाव अभि देवगरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाने रिपोर्टिंग करा लगेच आमच्या आयोजकांकडे नाणेफेकीसाठी लगेच या जेणेकरून हा सामना संपल्यानंतर आपली लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. शिवशक्ती कडाव बनाम कानोर बॉईज अक्षय देशमुख आणि त्याला मात्र फाईट करेल अभि देवगरे यांचा संघ पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 41 धावा 42 धावांचं टार्गेट आहे निश्चितच द्वितीय सत्र कसं असेल आणि निश्चितच 30 चेंडू 42 धावांचा पाठलाग केला जाईल का याचं उत्तर इथे मात्र या द्वितीय सत्रामध्ये दिलं जाईल का. मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या वतीने हे ऐकण्यासाठी मात्र समालोचन कक्षामध्ये मात्र परिवर्तन करतो मी थांबतो तुर्तास तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा आमदार चषक 2020 आमचे साधी समालोचक जगदीश दादा पाटील यांच्या गोड आवाजामध्ये डीजे.
शिवशक्ती कणाव संघाचा संघनायक आणि कानोर बॉईज संघाचा संघनायक. चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच या, कारण जेणेकरून सामन्याला उशीर नकोय, अन्यथा पॅनल्टीला मात्र सामोरे जावं लागेल याची नोंद घ्या प्रत्येक संघाने, कारण काल देखील असं चित्र झालं, यावेळेस आज देखील आयोजक मात्र एक कठोर भूमिका घेतील याची नोंद घ्या. द्वितीय सत्र आपण पाहतोय, निश्चितच द्वितीय सत्रामध्ये मात्र फलंदाजीसाठी येतील मयूर ग्रुप संघाचे सलामीवीर. तीस चेंडू 42 धावांची गरज आहे. द्वितीय सत्र कसं असेल आपण ऐकणार आहोत जगदीशदादा पाटील यांच्या सुमधुर गोड आवाजामध्ये. हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो, तर शुभ सकाळ शिव सकाळ. उपस्थित लाडक्या तमाम ग्रेड रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला सामना मैदानावरती पाहायला मिळतोय आपल्याला, मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष जाणता राजा बदलापूर या दोन संघामध्ये आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि सकाळच्या सत्रामध्ये आलेला मयूर ग्रुपच्या वतीने पहिला दणदणीत चौकार. तर 41 जाबा कुठल्यात, 42 जाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हर मध्ये. तो मात्र या मयूर ग्रुप बदलापूर संघाला दोन्ही संघ या वेळेस पाहायला मिळतात. मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष जाणता राजा बदलापूर, म्हणजे एकच जंगलातले दोन्ही वाघ. बॅकफुटला जाऊन कट करतोय चेंडू, मात्र कव्हरच्या दिशेला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. गुड रनिंग, पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केल्यानंतर मात्र गोलंदाज पाहतोय आपण स्वप्नीलला. पहिलं षटक फेकत असताना सकाळच्या सत्रामध्ये जरी सुद्धा धावा कमी बनवल्या असल्या तरी सुद्धा मात्र ते एकीकडे डिफेन्स करायचे आहेत त्या मात्र या मयूर ग्रुप बदलापूर संघाला, तर दुसरीकडे त्या 42 जाबांची सुरक्षा करायची ती जाणता राजा संघाला. लोअर पुलटोचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट करतोय, अतिशय चांगला फटका आणि प्रतीक विशेकर यांच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. एकदा नाही रे दोनदा साहेब निवडून येतील की तिंदा, एकदा नाही रे दोनदा साहेब निवडून येतील की तिंदा. थँक्यू डीजे. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन शिवशक्ती कडाव विपक्ष कानोर बॉईज, वेळ झाली आपली, तर ऑलरेडी आम्हाला तुम्हाला आम्ही 10 टायमिंग दिलं होतं. पुन्हा एकदा लेट कट केलतोय, अतिशय चांगला फटका होता, मात्र बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक लाभलाय त्यामुळे निश्चितच एकच धाव मिळेल. ठिकाणी पाहिलं तर दोन संघामध्ये चाललेली चुरस ईर्ष्या पाहायला मिळतोय आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो मात्र मोरिवली टीमने, ज्याने अतिशय चांगला खेळ खेळला आणि लागोपाठ 3 सामने जिंकून 5 स्टार 5 मध्ये हा संघ दाखल झालाय. तर पहिला सामना काल जिंकलाय तो आंबेशिव टीमने, मात्र आज कोण जिंकेल, मात्र जिंकेल तो एक बदलापूरचा संघ, कारण दोन्ही बदलापूरच्या टीम आहेत त्यामुळे एखादा संघ जिंकेल तो बदलापूरचाच. यावेळेस फटका चांगला आहे
लॉन्ग ऑफला मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे दर्जेदार सहकार. महाराष्ट्राची शान मोठ्याची मान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची मान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महाचे लाडूची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महाचे लाडूची क्रिकेटची पंढरी. एंगोडीचे तर पहिले क्षेत्राचा खेळ संपला. या ठिकाणी पाहिलं तर ज्या वेळेस जाणता राजा बदलापूर संघ फलंदाजी करत होता त्या वेळेस मात्र पहिल्या षटकात फक्त 8 डावा बनवल्या होत्या. म्हणजे त्याला प्रत्युत्तर देत असताना मयूरगुड बदलापूर संघाने टिट फॉर टॅट जसं जसं उत्तर दिलंय आणि पहिल्या षटकात मात्र 1-14 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात. 42 धावांचा लक्ष्याचा पाठलं करत असताना अद्यापी 28 धावांची इथून मात्र गरज आहे ती टीमला संघाला. दुसरा गोलंदाज जाणता राजा बदलापूर टीमच्या वतीने निश्चित तुमचे गणपत शेट बघत आहेत. त्यांचा संघ पाहायला मिळतो या ठिकाणी. बऱ्याच दिवसानंतर त्यांचं सुद्धा आगमन आहे मैदानावरती. पाया मिळतोय एक सिनियर खेळाडू 40+ चे खेळाडू मात्र एक क्रिकेटचे दर्दी आहेत चाहतेत. पहिलाच बॉल यॉकलाईनचा फेकण्याचा प्रयत्न प्रतीकला मात्र संभ्रमात टाकलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावा पायाला मिळाल्या आणि दोन्ही धावसंख्या पुढे सरकली जातोय. 16 धावा धावपळकावरती लाभत असताना अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय आपण. ज्या हनुमान क्रीडा मंडळ चांदप यांच्या वतीने स्पर्धा पाहायला मिळतोय आपल्याला. प्रतीक पुढे आले होते. या वेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. समर इन डिलिव्हरी आणि एक डाट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. अद्यापि सामना कोणत्याही संघाच्या बाजूने खुला होत नाहीये. क्रेकेकडे जरी 42 धावांचं लक्ष असलं तरी सुद्धा मात्र त्या 42 धावा बनवण्यासाठी ते मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती मयूर ग्रुपला. आता मात्र फटका चांगला केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला सुरेख झेल टिपतात आणि पहिला फलंदाज बाद झेल टिपलाय मग बॉल वरती एवढा राग का. सन्माननीय सन्माननीय विलास घोडविंदे चांदपगावचे समाजसेवक सन्माननीय दर्शन झाटे बारविड्या आणि सन्माननीय धीरज भोईर असनोली या मान्यवरांना विनंती करतो या व्यासपीठावरती असनस्थ व्हा. निश्चित आपली जागा मात्र आमच्या मनामध्ये आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओ टू जगदीश पाटील. डॉट बॉल फेकला गेलाय तर अद्यापि विचार केला तर या षटकामध्ये फार सुरेख कामगिरी केली आहे गणपत भगत यांनी. जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या त्याच्यानंतर एक डॉट चेंडू फेकला त्याच्यानंतर विकेट संपादन केला आणि त्याच्यानंतर मात्र आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग या षटकात मात्र कमबॅक करतोय तो मात्र जाणता राजा बदलापूर संघ. आता मात्र फटका चांगला आहे. झेल मात्र थोडासा झेलपासून दूर राहिल्यात क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मिळेल तो एकच जाव सिंगल.
तर शिवशक्ती कडाव संघ चला लगेच, वेळ नका करू. प्रकाश दुसरं षडक पाहायला मिळतो आपल्याला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. जे षडकामध्ये जर पाहिलं तर निश्चितच धावा फार कमी आल्यात. आत्ता मात्र चांगला फटका, कॉट एंड बॉल, गुड बॉलिंग. तर अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय गणपत भगत यांची. गुड बॉल. आणि या षटकाचा जर विचार केला, फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना बाद केलाय, याच्यापेक्षा चांगलं काय परफॉर्मन्स असेल जाणता राजा बदलापूर टीम साठी. आई भवानी चारूपेना शुभ चालविती तलवार, तर 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं षडक जर पाहिलं तर मी म्हणे निश्चित फलंदाजांच्या नावावरती होतं आणि दुसरं षडक होते ते गोलंदाजाच्या नावावरती. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात, त्यामुळे एकूण टोटल 17 धावा धावपळकावरती आल्यात. गोलंदाज पाहतोय आपण महेशला. स्कोर 17 धावा. पहिलाच बॉल यॉर्क लाईनचा होता, चेंडूला मात्र कव्हरच्या दिशेला थोडस फंबलिंग झालंय, मात्र तोपर्यंत मिळेल ती एक धाव. एकणे धाव संख्या पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. तर अतिशय चांगली स्पर्धा, तेवढंच चांगलं नेटक आयोजन पाहायला मिळतंय. एक सुबक मानाची स्पर्धा, ज्यांचं चांदप रहिवाशांचं एक स्वप्न होतं की मोठी स्पर्धा या मैदानामध्ये व्हावी, मग त्यासाठी प्रयत्न केले ते ग्रामस्थ मंडळ चांदप, जे हनुमान क्रीडा मंडळ चांदप यांच्या वतीने बॅकफुटला जाऊन कट करतोय. चांगलं चेंडू मात्र स्वीपर कव्हरला बेगाने एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. पायाचा सहारा घेतला होता चेंडूला अडवण्यासाठी आणि 2 धावा मात्र येथे केल्या त्या कंप्लीट. तर चला प्रकाश टॉस साठी या. शिवशक्ती कडाव तिसरं षडक मार्गस्थ पाहायला मिळतो आपल्याला. फटका तर चांगला आहे, मात्र उंचच उंच चेंडू गेलाय. सरळ रेषेत खेळला जातोय आणि हा पहिला दणदणी षटकार येतोय तो मयूर ग्रुप बदलापूर टीमच्या वतीने. हॅलो. तर या ठिकाणी षटकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. सामन्याचं चित्र पुढे पुढे सरकत असताना एकूण टोटल धावसंख्या 26 धावा झाल्यात. तिसरं षडक प्रगतीपथावर. गुड मॉर्निंग प्रकाश. तर कडाव संघ खूप दूरवरून आलाय, त्यांचं स्वागत करतोय. प्रथम बॅकफुटला जाऊन कट करतोय, अतिशय चांगला चेंडू. शतरक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत लागली आहे, त्या ठिकाणी शर्यत जिंकायची होती शतरक्षकांना, मग चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. चालत
पुन्हा एकदा चांगला ऑन साइडला चेंडू आळंगतो, कार्पेट येतोय, एकच सामळ आहे, एकापेक्षा जास्त काही नाही. आता मात्र सामन्यामध्ये दमदार वापसी करतोय तो मयूर ग्रुप बदलापूर संघ, ज्या ठिकाणी जांताराजा संघाने सुद्धा 42वा सकाळच्या सत्रामध्ये कुठल्या होत्या मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या सुस्थितीत आहे तो मात्र मयूर ग्रुप बदलापूर संघ. फटका दर चांगला आहे, लॉंग आपला बिटवतो आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षक झालाय आणि एकच जाव मिळेल. येथून मात्र तिसऱ्या षटकाची सांगता होते, तीन षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती 32 धावा 42 बनवायच्या होत्या, 32 धावा धावपळकावरती आल्यात. येणार समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. त्याचे बॅट्समॅन संगीत सचिन लाखाचे, राहुल दादा आमचा दिल भर जानी, अक्षय राहुलची बॉलिंग तुफानी, राहुल दादा आमचा दिल भर जानी, अक्षय राहुलची बॉलिंग तुफानी. अनिकेत पाटलाचे टीमनी मैदानी खेळाय सदा कौला, अनिकेत पाटलाचे टीमने मैदानी खेळाय सदा कौला. इलेव्हन टीमचे खिलाडू, इलेव्हन टीमचे खिलाडू चमकले भिवंडी ठाण्याला. थँक्यू. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 42 धावांचं लक्ष होतं, दुसऱ्या सत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हा मात्र सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकात, मात्र दुसऱ्या षटकात गणपत भगत यांनी वापसी करून दिली आपल्या टीमला. आणि तिसऱ्या षटकात पाहिलं तर या दोन फलंदाजांनी पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना आपल्या टीमला वापसी करून दिली. तर चढ उतार पाहायला मिळाला, पहिलं षटक राहिलंय ते मात्र फलंदाजांच्या नाभावरती. आणि पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन येतोय गणपत भगत सिनियर खेळाडू या संघातला. पहिला चेंडू डीप मिड विकेटला बीट करतोय, क्षेत्रक्षेत्र खेळण्याच्या अगोदर मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार. यावेळेस चांगला फटका होता, एक धाव कंप्लीट करतोय, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय, दोन धावा सुद्धा कंप्लीट केल्या जातात. दोन चेंडूवरती आल्या 6 धावा, त्यामुळे निश्चित जर पाहिलं तर येथून मात्र चांगल्या धावांकडे क्ष ठेवत असताना 4 धावेची गरज आहे. चांगला चेंडू होता ऑन साइडला, पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं, एकच धाव मिळेल. चला टॉस साठी या, टॉस केला जाईल लगेच या दोन संघामध्ये. आता मात्र दांडी गुल होतोय, फलंदाज बाद अक्रॉस दी लाईन ने खेळला आणि ते मात्र तिसरा धक्का लागतोय तो मयूर ग्रुप बदलापूर संघाला. तर फक्त 3 धावांची गरज आहे, त्यातून मात्र विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी
तीन धावायची गरज. आत्ता मात्र पुल्लेंचा चेंडू होता, चेंडू जातो या डीप फाईन लेगला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न होता. तू तू मय मय आणि फलंदाज, येथून मात्र जीवनदान मिळतोय. या वेळेस मात्र फटकादार चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेण्याच्या अगोदर चेंडू जातोय सीमा पलीकडे आणि या चौकाराने मात्र विजय प्रस्थापित करतोय तो मयूर ग्रुप संघ. अच्छी डाइट का बाजी जय हनुमान की.